गुड मॉर्निंग गाईज. सकाळी सकाळी मी वॉकला गेलो होतो आपल्या या रोडला, तर इकडेच मला पावलं दिसली वाघाची. आता आम्ही चाललो आहे मागे, मोटर चालू करायची आहे, झाडांना पाणी घालायचं आहे पुढच्या बागेला. सो मागे म्हणजे इकडेच चाललो आहे जिथे चान्सेस आहेत वाघ असण्याचे. कुऱ्हाड तर आहे आपल्याकडे. हो भरली पण सगळा आपला ऊस. याच्या पुढेच आपलं घर आहे आणि इथून फ्रेश शिकार केली वाटत वाघाने. मांजर आहे ना? मांजर. बघायला तर आलोय आम्ही वाघाला. बघायला आलोय वाघा आपल्याला. वाघानं आपल्याला बघितलं नाही म्हणजे झालं. इथं बसत असेल वाघ. बरे इथं पाऊल पायाचे पण दिसेल तर इथे बसतो. झाड वगैरे चांगले आहे. वॉटर प्युरिफायर मध्ये उंदीर घुसलाय त्याच्यामुळे आमचं पाणीच याचं पाणीच येत नव्हतं. गेला गेला का? घरात राहिला असता ना. घरात गेला. खिडकी लावा तुम्ही ती. सकाळचा ब्रेकफास्ट मी अदू आजोबा आम्ही तिघे जण खातोय मस्त पैकी शेतामध्ये. हे बघा हे इकडं काय लावलंय माहित नाही. आणि दुसरा अजून एक म्हणजे अरे सगळी पालकाची भाजी संपवली. तिथं भाजी भाजी कमी राहिली. कडुलिंब नाही पालकाची भाजी लावली. तिथं आता भाजी नाही राहिली लोकांना जेवायला. आता चटणी चपाती खावं लागते तिथं जाऊन. आमच्या ब्युटिशियनने मला अजून एक आणायला लावलं. म्हणाली की घरातले सगळ्यांचीच तोंड खराब करून टाकते. तर थँक्यू आ आजी. चुलीवर शिजन ना तू मला. जाळ काय? अरे जाळ घालायला आपल्याकडे एकदम एक्सपर्ट आहे. नाही तरी अभ्यास करती ती. ती समोर जरी आली तरी आग लागून जाईल तिकडे. आख वाव आग आपोआप चूप पेटत चूल पेटत. हा पण मी काय म्हणतो आजी काय वाटत आज जेवण किती वाजता भेटत? 4 वाजता. 4 वाजता बरोबर. काय वाटत? संध्याकाळी 7 वाजता भेटत. 7 वाजता संध्याकाळचं जेवण करायला. आतापर्यंत 4 वेळा धुतलेलं आहे चिकन. आता फक्त वॉशिंग मशीन मधूनच काढायचं राहिले. मग काय काम करते? चल ना चूल पेटवायचं. नाही तू फक्त बरोबर च आग लावायची ना. It was at this moment that he knew he fucked up. Why am I the laptop? हा आग लावायची. मग ते तू चांगलं काम करतो ना. मी नाही करत. मी चांगला मुलगा एकदम चांगला मुलगा. दिसते ते खूपच चांगला मुलगा. तुझे तुझे हत्तीचे दात आहेत जे दिसत नाही. कुठे खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे. कुठे काही पण तेच ठीक आहे. ते म्हणतोयस तर एवढं. ओके आता आम्ही चाललोय चूल पेटवायला. आता चिकनचं बेत आहे आणि आम्ही असं प्लॅन केलं की घराच्या बाहेर आपली चूल आहे तर तिकडेच चूल पेटून मस्तपैकी ऑथेंटिक टाईपमध्ये चिकन बनवू.
नाही चिकन घेऊन आली ना, चिकनचा फोटो घेतोय, व्हिडिओ घेतोय म्हणजे. नीट पेटला नाही, तू जर आली असती ना चांगलं पेटलं. आयटी वाले जरा खाली या, सगळं आहे ग्राउंड लेवल येऊन जरा काम करा. ग्राउंड लेवल खाली आण, काम करा, हात लावा जरा. छान पैकी चुलीवरच चमचमीत चिकन. हे देखो तुम्हाला मामीनी वाढायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे. सगळे जण आम्ही बसलोय आपल्या शेतामध्ये. हाय, सगळी फॅमिली बसली आता जेवायला. आम्ही तर चिकनचे पीस तोडताना खायलाच केलंय ना, मग तोडायचं नाही तर काय करायचं. काय का हातभार तर कशाला लावला नाही, खायला मात्र लावला हातभार. किचन मध्ये मावशींना विचारायचं. बकासूर सगळ्या चपात्या संपवल्या. आजी मी नाही खाल्ले एवढ्या. तूच खाल्ल्या हे ऐकत नाही बघा, मुद्दा मला म्हणतोय बकासूर. ताटात बसू तूट तूट. काही सेवा कसं असा येत बघा, एक्झॅक्ट आपल्या घराच्या मागे. गेला आता रे कस कर वाघाची, वाघाची मिमिक्री कर जरा. तो वाघ आहे, मी थोडी करू. दाखव ना कस कर. दे ना तू आवाज, दे वाघाच्या भाषेत. मोठा आवाज आहे माझा. काय आवाज आहे पण आपला आवाज आणि आला होता. मी मोठमोठ्याने म्हणून बोलते त्याच्याकडे. आपला आवाज ऐकून नसते मी तसं केलं होतं. आता येणार आहे. आपण खिडकी ओपनच ठेवूया. लेट नाईट क्रेविंग्स फॉर आईस्क्रीम. आलो आम्ही इकडे अद्वैतच्या ओळखीचा बेस्ट फ्रेंडच वाटत अद्वैतच्या. बाहेर बाहेर आदू सारखा तिथे खातो ना, ओळखीचा झाला. तो आदूच बोलत होता रेग्युलर येतो इकडे रेग्युलर. आता रात्रीचा निघले ना ते, आपल्याला आईस्क्रीम फ्री मध्ये दिली त्याच्यामुळे त्याने. हे हा आईस्क्रीम फुकट दिली माहित का त्यानं. हो का, आईस्क्रीम कुल्फी कॉम्प्लिमेंटरी नाही आदू भाऊ. शेट शेट लोक रेग्युलर कस्टमर आला ना कसं डिस्काउंट द्यावाच लागला सगळ्याला. घाबरू नको, काय करत नाही तुला, फक्त तुझा व्हिडिओ काढायचा. फक्त व्हिडिओ काढायचा नाही, मला समोर पण बघायचं. मला असं हवं त्याच्या घरासाठी मी जातो ना कसं झोपकणी मध्ये येतो तसा हवा आहे. गुड मॉर्निंग गाईज, आता आम्ही निघालोय आजोळ म्हणजे आपलं जे आळे फाटाचं घर आहे आजी आजोबांचं तिथून निघालोय आणि चाललोय वडजला. कारण की आजपासून आपले सगळे प्रोग्राम चालू होत आहेत लग्नाचे, बाकीचे घरचे पण आलेलेच आहेत. चलो बाय अन्वी. खेकडा पण आहे गाईज शेतामध्ये बघा, बघतोच इकडच.
नको राहू दे. चलो टाटा टाटा टाटा. Cut.